नमस्कार। काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज आयोजित केलेल्या भाजप विरोधी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहून आपण सत्तेसाठी किती आगतिक आहोत हे दाखवून दिलं आहे असं म्हणत काँग्रेसपुढे गुडघे टेकून महाराष्ट्राचा स्वाभिमान गाण टाकणाऱ्या शिवसेनेनं राज्याच्या विकासाला वेटीस धरू नये अशी गाणागाती टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवरती हल्लाबोल केला आहे। ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते। यावेळी शिवसेनेनं आजवरती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या घोषणा देत राजकारण केलं आहे। काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोरदार विरोध केला होता। काँग्रेस आणि सोनिया गांधी यांना बाळासाहेबांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत प्रखर विरोध केला होता, मात्र त्यांचे चिरंजीव आता फक्त आपली सत्ता टिकवण्यासाठी या सोनिया गांधीपुढे गुडघे टेकवत आहे। काँग्रेसपुढे गोंडागोळण्याच्या नादात मुख्यमंत्र्यांनी व शिवसेनेनं राज्याच्या विकासाचा बट्ट्याबोळ केला असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती केला आहे। त्याचबरोबर या तीन पक्षाच्या सरकारमुळे राज्याचं मोठं नुकसान झालं आहे। सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेली वसुली मोहीम, अनेक सरकारी खात्यातील वाजे, औरंगाबाद सारख्या ठिकाणी उद्योजकांना झालेली मारहाण, रखडलेली विकास प्रकल्पे, यामुळे राज्यात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक खेटे घालून देखील मंत्रालयात कामे होत नसल्याने मंत्रालयासमोर येऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या दोन घटना पाहिल्यानंतर जनता किती उद्विग्न झाली आहे हे दिसून येतं अशी टीका देखील यावेळी त्यांनी केली आहे। त्यामुळे आता तरी शिवसेनेनं जागेवरती येऊन विचार करावा असं देखील यावेळी त्यांनी म्हणत शिवसेनेवरती हल्लाबोल केला आहे। तर मित्रांनो, राज्यातील भाजप पक्षांच्या नेत्यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर शिवसेना पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचते।